A, A. Ai. Yes. B, B. Badak. K, K. Kanidar. K, K. Kamang. G, G. Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. या जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला त्यांनी राज्यगीताचा दर्जा दिला, चांगली गोष्ट, अभिमान वाटवा असंच ते गीत आहे. पण नुसतं त्याच्यावरती माना डोलावणं आणि नुसतं ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्यापुरते गाणं नाही, त्या गाण्यातले शब्द ऐका काय आहे ते. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, सह्याद्रीचा सिंह गर्जतो वगैरे काय काय ना, आणि दिल्लीचेही तख्त राखीतो. गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तख्त हे राखू शकले नसते. आता तीच वेळ आलेली आहे की दिल्लीचेही तख्त फोडतो, पहिल्यांचं तख्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिकडे बसवावं लागेल. त्यांची जी काय मिजास आहे, आपकी बार 400 पार, मी म्हणतो आपकी बार भाजपा तडी पार, या घोषणा द्या आपकी बार जोरात, आपकी बार भाजपा तडी पार. कसले 400 पार होतं ते बघतो मी तुम्हाला. अरे गेल्या वेळेला जर माझे 40-42 महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही 250 पुढे जाऊ शकला नसतात. आणि 2 वेळेला तुम्ही आमचा विश्वासघात केला. आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्यासोबत होतो, जरूर होतो, पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुमचं ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही होत. आज हे सगळे काय आलेत समाजवादी विचाराची लोक, हे का माझ्या बरोबर आले? मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, काय येतात माझ्या बरोबर? कारण आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.